लसीकरणासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने काहीच प्रयत्न केले नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोविड 19 साथीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी 7 लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. भारतामध्ये येत्या काही दिवसात कोरोनाची भयानक स्थिती निर्माण होईल, त्यामुळे लॉकडाऊन अत्यंत गरजेचा आहे असं मत डॉक्टर अँथनी फाउची यांनी मांडले आहे. डॉक्टर अँथनी फाउची हे बायडन प्रशासनातले वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहेत. सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात पाठवल्यामुळे आपल्याला लसीची कमतरता जाणवत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवण्याची काहीही गरज नव्हती असं स्पष्ट मत असल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्यातील ऑक्सिजन तुटवड्यामुळे हॉस्पिटल चालक संतप्त झाले आहेत. ऑक्सिजन रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, समस्या सुटल्या नाहीत तर कोविड सेंटर बंद करण्याचा इशारा तिथल्या डॉक्टरांनी दिला आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.